आपण हे दृश्य पहा, एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक पाण्याचे कारंजे उडू लागले। ही अचंबित करणारी घटना घडली आहे धाराशिव जिल्ह्यात। धाराशिव जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो। मागील 2 वर्षांपासून येथे मुबलक पाऊस झाला नाही, यामुळे शेतकरी त्रस्त झाले। विहिरी आणि बोर पूर्णपणे आटल्या, परंतु या वर्षी मान्सून वेळेआधीच दाखल झाला आणि धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे धाराशिवचे शेतकरी आनंदी झाले आहेत। जिल्ह्यात मागील 7 ते 8 दिवसांपासून मान्सून जोरदार बरसत आहे। हा आनंद शेतकऱ्यांना होत असतानाच एक अचंबित करणारी घटना घडली। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील इटकूर येथील दिलीप गंभीरे यांच्या शेतात मारलेल्या बोरमधून अचानक पाण्याचे कारंजे उडू लागले। कोणताही वीज पुरवठा नसताना जोरदार पाण्याच्या धारा जमिनीतून वर आल्या। हे पाहून शेतकऱ्याला आनंद तर झालाच, पण हा प्रकार बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली। दरम्यान या भागात चांगला पाऊस झाल्याने जमिनीतील पाणीसाठा वाढला आहे, यामुळे हे कारंजे उडू लागले आहेत। ही बाब या भागातील शेतकऱ्यांसाठी आहे। असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।